ಅವರು ಚಿಂತನೆ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. ಹಲೋ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ತುಂಬಾ ಸರ್ವಾಂಚ ಸ್ವಾಗತ ಆಯ್ತು ಮಾಜೆ ಚಾನೆಲ್ ಮೇಲೆ. ಆಜ್ ಆಪಣ ಬಗ್ನಾರ ಆಹೋತ್ ಆಪಲ್ಯಾ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜಾಂಚಾ ಪ್ರಗಟ ದಿನ ಕಸಾ ಸಾಜರಾ ಕರಾಯಚಾ ಆಣಿ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜಾಂಚಾ ಮೂರ್ತಿವರ ಅಭಿಷೇಕ ಕಸಾ ಕರಾಯಚಾ. ತರ ಹೆ ಬಗಾ ಉದ್ಯಾ 3 ತಾರಖೆಲಾ ಆಪಲ್ಯಾ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜಾಂಚಾ ಪ್ರಗಟ ದಿನ ಆಯ್ತು. ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತಾಂಸಾಠಿ ಖೂಪ ಮಹತ್ವಾಚಾ ಖೂಪ ಆನಂದಾಚಾ ದಿವಸ ಆಹೆ. ತರ ಆಪಣ ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜಾಂಚಾ ಮೂರ್ತಿವರ ಅಭಿಷೇಕ ಕಸಾ ಕರಾಯಚಾ ತೆ ಆಜ್ಚಾ ವಿಡಿಯೋಮಧ್ಯೆ ಬಗ್ನಾರ ಆಯ್ತು. ಸ್ವಾಮಿ ಮಹಾರಾಜಾಂಚಾ ಪ್ರಗಟ ದಿನ ಆಪಣ ಸಾಜರಾ ಕಸಾ ಕರಾಯಚಾ ತೆ ಆಜ್ ಬಗ್ನಾರ ಆಹೋತ್. ಸಗಳ್ಯಾತ ಮಹತ್ವಾಚಾ ಮ್ಹಣಜೆ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜಾಂಚಾ ಉದ್ಯಾ ಅಖಂಡ ಜಪ ಕರಾಯಚಾ. ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಹ್ಯಾ ಜಪಾಚಾ ಜಪ ಅಖಂಡ ಕರಾಯಚಾ. ಆಣಿ ಜೆವಡಾ ತುಮ್ಹಾಲಾ ತಾರಕ ಮಂತ್ರ ಬೋಲ್ತಾ ಯೇಲ್ ತೆವಡ್ಯಾ ವೇಳಾ ತಾರಕ ಮಂತ್ರ ಬೋಲಾಯಚಾ. ಏಕದಾ ಆಪಣ ತಾರಕ ಮಂತ್ರ ಬೋಲುನ್ ಸುರುವಾತ್ ಕರೂಯಾ. ನಿಶಂಕ ಹೋ ನಿರ್ಭಯ ಹೋ ಮನಾರೆ ಪ್ರಚಂಡ ಸ್ವಾಮಿ ಬಳ ಪಾಟಿ ಶಿರೆ ಅತರ್ಕ್ಯ ಅಭೂತ ಹೇ ಸ್ಮರಣಗಾಮಿ ಅಶಕ್ಯ ಹಿ ಶಕ್ಯ ಕರ್ತೀಲ ಸ್ವಾಮಿ ಅಶಕ್ಯ ಹಿ ಶಕ್ಯ ಕರ್ತೀಲ ಸ್ವಾಮಿ ಸ್ವಾಮಿ ಚರಣ ತಿಥೇನು ನಕಾಯ ಸ್ವಯ ಭಕ್ತ ಪ್ರಾರಬ್ಧ ಘಡ್ವೀ ಮಾಯ ಆಜ್ಞೆ ವಿನಾ ಕಾಳ ನಾನೇ ತ್ಯಾಲಾ ಪರಲೋಕಿ ನಾ ಭೀತಿ ತಯಾಲಾ ಉಗಾಸಿ ಭಿತೋಸಿ ಭಯ ಹೇ ಪಡೂ ದೇ ಜವಳಿ ಉಬಿ ಸ್ವಾಮಿ ಶಕ್ತಿ ಕಳುವ ಜಗಿ ಜನ್ಮ ಮೃತ್ಯು ವಸೆ ಖೇಳ ಜಾಂಚಾ ನಕೋ ಘಾಬರು ವಸೆ ಬಾಳ ಜಾಂಚಾ ಖರಾ ಹೋಯಿ ಜಾಗ ಶ್ರದ್ಧೆ ಸಹಿತ ಕಸಾ ಹೋ ಶಿರೆ ದ್ಯಾಮಿನಾ ಸ್ವಾಮಿ ಭಕ್ತ ಕಿತಿ ದಾದಿಲಾ ಬೋಲ ತ್ಯಾನಿ ಚಹಾತ ನಕೋ ಡಗ್ಮಗು ಸ್ವಾಮಿ ದೇತಿಲ ಸಾತ ವಿಭೂತಿ ನಮನ ನಾಮ ಧ್ಯಾನಾದಿ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮೀಚ ಯಾ ಪಂಚಾಮೃತಾತ್ ಹೇ ತೀರ್ಥ ಗೇ ಆಠ್ವೇ ಪ್ರಚಿತಿ ನ ಸೋಡಿ ಕದಾ ಸ್ವಾಮಿ ಜಾಗೇ ಯಾತಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ. तर आपले स्वामी पृथ्वीवर कसे प्रगट झाले, त्या पृथ्वीने त्यांना जन्माला घातले. तर हे बघा, प्रघाट समाधी अवस्थेत राहिले 300 वर्ष. प्रचंड वारुळाची निर्मिती दिव्ये त्यांच्या शरीराभोवती मुंग्यांनी केली भूमीवरती. याच काळात लाकूड तोड्याच्या कुऱ्हाडीचा घाव चुकून बसला त्या वारुळावर. श्री स्वामी वारुळातून आले बाहेर ह्या धुंदाट वनात. तेथून ते प्रथम काशीस प्रकटले, पुढे काळीमातेच्या दर्शनाला गेले, नंतर गंगा तटकाने फिरत राहिले. अनेक ठिकाणी परब्रह्मा निरंकार निर्गुण नरदेह धारण केला. सकळ भूप्रदेश ब्रह्मती करून पावन केला. चरणपर्श गिरनार पर्वती आले जाऊन तीर्थयात्रेसी केले प्रयाण. गुरु दत्तात्रयांचे प्रत्येक स्थान प्रत्येक पाहिले गुरुन. अखेर गोदावरी तटाकी आले. मंगळवेढ्यास 12 वर्ष राहिले. मग पंढरीनाथाच्या भेटीस गेले. आले अक्कलकोट पुण्यस्थानी. वास्तव्याचे तेच ठिकाण झाले. अखेरपर्यंत स्वामी तिथेच राहिले. सौख्यदायी परमात्मा मानू लागले. प्रभाव त्यांचा जाणून चमत्कार केले अगणित. लीला दाखविल्या अनंत. साक्षात्कारी येथे प्रत्यक्ष दत्त. उद्धरिले भक्त असंख्य. श्री श्रीपाद वल्लभ श्री वल्लभ. दुसरे श्री नृसिंह सरस्वती. तिसरे स्वामी दत्तावतार. चौथे दत्त संप्रदायात सद्गुरु श्री स्वामी समर्थ. भक्तांना देखील अवयदान भिऊ नकोस तू, मी तुझ्या पाठीशी आहे. हे बघा, ही माझ्याकडे स्वामी महाराजांची मूर्ती आहे. मी त्याच्यावर अभिषेक करून घेणार आहे. तुमच्याकडे जर मूर्ती नसेल तर फोटो असेल तर फोटो पुढे आता मी ते सांगते, त्या सेवा करा. आता मी स्वामी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करून घेते पाण्याने. तुमच्याकडे जर गळती असेल तर गळतीने अभिषेक करा, नसेल तर आपल्या चमचा घेऊन त्यांनी थोडं थोडं पाणी टाकून अभिषेक करा. आणि स्वामी समर्थ महाराजांचा अखंड नामस्मरण जप करत राहा किंवा तारक मंत्राचा जप करत राहा. सुरुवातीला तुम्हाला श्री सूक्त बोलायचं आहे, पुरुष सूक्त बोलायचं आहे. हे जर काही येत नसेल तर फक्त श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करीत राहा आणि तारक मंत्र बोलत राहा. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी झालेले आहे. तर स्वामींच्या मूर्तीला स्वच्छ करायचं कपड्याने आणि पाटावर पिवळ्या कलरचा कपडा अंथरून घेतला आहे. पिवळा नसेल तर लाल चालेल. आणि दिवा प्रज्वलित करून घ्यायचा.
तुम्हाला कलश मांडायचं असेल तर कलश मांडा, नाही तर फक्त नारळ ठेवा. मी फक्त नारळच ठेवून देणार आहे. आपल्याला पाटावर स्थापित करायचं इकडे कपडे. ही नात तर लावून घ्यायचं आहे. स्वामींना ही नात तर खूप असं खूप आवडायची. मूर्तीला सगळीकडे ही नात तर जोडून घ्यायचं. महाराजांना वस्त्र परिधान करते. आता मुकुट घालून घेते. तसा हार आहे. केशर अष्टगण तो लावून घेऊया. आणि हे सगळं करताना स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे. किंवा तारक मंत्र बोलायचा. स्वामी महाराजांना फुलं अर्पण करायची. फुलं पिवळ्या कलरची असेल तर खूपच छान. जी तुमच्याकडे असतील ती ठेवा फुले. ही फळं ठेवून घ्यायच्या स्वामी महाराजांच्या. तुमच्याकडे जे असतील ती ठेवा. स्वामींना उद्या स्वामींच्या आवडीचा नैवेद्य दाखवा. तुम्ही बेसनचे लाडू दाखवू शकता, पुरणपोळी दाखवू शकता. जे तुमच्या घरात तुम्ही जे बनवणार असाल ते तुम्ही दाखवू शकता. स्वामी महाराजांच्या मूर्तीसमोर बसून तुम्हाला पुरुष सूक्त 16 वेळा बोलायचे. श्री सूक्त एकदा बोलायचं आहे. गुरुचरित्र अवतरणिका एकदा बोलायचं आहे. आणि स्वामी महाराजांचा जप जेवढा तुम्हाला शक्य असेल तेवढा तुम्ही करा. 21 माळी घ्या. एक माळी मला जेवढा दिवसभर तुम्ही स्वामी महाराजांचा जप करत राहा, तारक मंत्र बोलत राहा. आणि एक गोष्ट महत्त्वाची करा, ह्या दिवशी दान करा. जे कोणी गरजू असतील त्यांना दान करा. कारण दान केलेलं ह्या दिवशी खूप चांगलं असतं. स्वामी महाराज त्यांना कधीच काहीच कमी पडून देत नाही. ह्या दिवशी दानाला खूप महत्त्व आहे. तर दान नक्की करा आणि ह्या सेवा पण करा. स्वामी नक्कीच तुमच्या सगळ्या संकटांना धावून येतील. ते सदैव तुमच्या पाठीशी राहतील. स्वामी आपले भक्त वसल्ले आहे. ते त्यांना साधी भोळी सेवा आवडते. स्वामींना प्रार्थना करा. आजपर्यंत जे दिले ते तुझेच आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. इतरांपेक्षा मला तू खूप भरभरून दिलेस. राहिलेले आयुष्य तुझ्या कृपा आशीर्वादाने सुख शांती समाधान आनंद व समृद्धीने जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण सतत होऊ दे. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल. आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे. ह्या शरीराला कोणताही घातपात होऊ देऊ नकोस याची हे स्वामी समर्थ. ह्यानंतर सगळ्या सेवा झाल्यावर आपल्याला आरती करायची आहे स्वामी महाराजांची. तर उद्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन आहे. तर प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही ह्या सेवा नक्की करा. आणि गरिबाला जे गरजू असतील त्यांना नक्कीच दान करा. कारण स्वामी महाराज जे आपण जर गरजू व्यक्तींना दान केलं तर स्वामी महाराज आपल्याला कधीच कशाचीच कमी पडून देणार नाही. ते सदैव आपल्या पाठीशी राहतील. तर स्वामींचा उद्या प्रकट दिन असा साजरा करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ चरित्र सारामृतचा उद्या एक पाठ करा. श्री स्वामी समर्थ जर शक्य असेल तर संक्षिप्त गुरुचरित्राचा पूर्ण एक 53 अध्याय त्याचा एक ह्यामध्ये 52 अध्याय आहे. ते जर वाचायला शक्य झालं तर नक्कीच वाचा. आणि एक पाठ श्री स्वामी चरित्र सारामृत म्हणजे 1 ते 21 अध्यायांचा एक पाठ तो नक्कीच उद्या करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.